नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज खूप दिवसांनी मी व्हिडिओ शूट करते, छोटे शॉर्ट्स तर मी आपल्या चॅनलवर अपलोड करतच असते, पण आज आम्ही एका मस्त ठिकाणी आलेलो आहोत. तुम्हाला मागे दिसत असेल हे जे पार्किंग आहे, एक खूप छान अशी ट्रेल आहे न्यूजर्सीमध्ये, तर तिथे आम्ही आलेलो आहोत आणि अर्थातच तुम्हाला मी माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे त्या ट्रेलवर. खूप सुंदर अशी ट्रेल आहे, तर आता बघूयात पुढे काय काय आहे. आम्ही इथे पहिल्यांदाच येतोय. ही जी ट्रेल आहे ती माझ्या घरापासून साधारण 1.25 तासावर न्यू जर्सीतल्या हंटर्डन काउंटीमध्ये लिबॅनन टाउनशिपमध्ये कॅलिफॉर्न आणि हायब्रिज असे दोन टाउन आहेत, तर त्याच्यामध्ये ही ट्रेल आहे. तर ही आहे ती ट्रेल ज्याचं नाव आहे केन लॉकवुड गॉर्ज. गॉर्ज म्हणजे घाट, आणि हा जो पाण्याचा प्रवाह दिसतोय ते आहे रॅरिटन नदीचं पाणी, की जे या घाटातून वाहत पुढे तलावाला जाऊन मिळतं. आणि त्याच्याच बाजूला ही ट्रेल आहे, म्हणजे एकीकडे तुम्ही वॉक करताय आणि पॅरलली हा पाण्याचा स्रोत मस्त घाटातून वाहतोय. खूप सुंदर आहे. आम्ही इथे पहिल्यांदाच येतो आहोत. आमच्या एका मित्रांनी ही जागा सजेस्ट केली होती आणि आज आम्ही तिथे आलेलो आहोत. पूर्ण दिवस आम्ही इथेच स्पेंड करणार आहोत आणि आम्ही बरोबर कार्लालाही घेऊन आलेलो आहोत, तर ती पण मस्त एन्जॉय करेल ट्रेलवर. आणि आमचंही थोडंसं वॉकिंग होईल आणि नेचरमध्ये आम्हाला तसंही सगळ्यांनाच आवडतं यायला. आणि आता समरचे अगदीच थोडे दिवस राहिलेले आहेत. एकदा समर संपला की आम्ही परत घरामध्ये कोंडल्यासारखं होतं. विंटरमध्ये आम्ही कुठेच बाहेर पडू शकत नाही, तर म्हणलं आजचा दिवस हा पूर्ण मस्त मोकळ्या वातावरणात घालवावा म्हणून आम्ही आलो होतो. नेचर ट्रेलवर जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेला तिथे बग बाईट वगैरे होण्याची शक्यता असते, म्हणून आम्ही बग स्प्रे हा नेहमी जवळ ठेवतो. आम्ही आता चालायला सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला दिसलं असेल की बरेच बाइकिंग वगैरे पण करतात लोक इथे. सावकाश. आम्ही वॉकिंगला सुरुवात केली आणि लिटरली 5 मिनिटांवर आम्ही या स्पॉटला थांबलेलो आहोत. आणि खूप सुंदर स्पॉट आहे हा. अशी पूर्ण वॉटर स्ट्रीम आहे या ट्रेलला लागून, म्हणजे तुम्ही एकीकडे वॉक करताय आणि पॅरलली तुम्हाला ही वॉक वॉटर स्ट्रीम दिसतीये, तर असा हा ट्रेल आहे आणि म्हणून हा खूप स्पेशल आहे. खूप मस्त वाटतं वॉक करायला. अजून तर आम्ही वॉकिंगला सुरुवात पण केलेली नाहीये. पहिल्या स्पॉटवर इथे थांबलोय आणि इथे कार्ला पाण्यात खेळतीये. व्हेरी ब्युटिफुल. हॅलो. कार्लालाही जेव्हा वॉकला नेतो तेव्हा तिला असं खूप हुंदडता येत नाही, कारण लीश लावूनच असतो, पण इथे विदाऊट लीश ती भयंकर एन्जॉय करते. तिला असं झालंय कुठे जाऊन कुठे नको. आणि मी मस्त एका दगडावर बसून पाण्याचा आवाज ऐकते. खूप छान वाटतंय, एकदम शांत आणि पाण्याचा तो खळखळाट खूप भारी वाटतंय. आम्ही घरातून निघताना ब्रेकफास्ट करून निघालो होतो, पण येईस्तोपर्यंत साधारण 1.5 तास आमचा गेला आणि येता येता आम्ही सबवेचे सँडविचेस घेतले होते. तर मुलांना आणि गौरवला आता भूक लागली आहे, त्याच्यामुळे ते खात आहेत. मला अजून काही भूक लागलेली नाही आहे, त्याच्यामुळे मी म्हटलं मी थोड्या वेळाने खाईन. मी मस्त नेचर एन्जॉय करते. इथे वॉक करता करता बऱ्याच अशा जागा आहेत की जिथे तुम्ही थांबू शकता, जिथे खूप मोठे मोठे दगड आहेत त्याच्यावर दगडावर मस्त निवांत बसू शकता, आणि ज्यांना कोणाला पाण्यात उतरायचं असेल ते पाण्यात उतरू शकतात. फोटोग्राफीसाठी हा एक कमाल स्पॉट आहे. खूप मस्त फोटो येतात इथे. नॅचरल लाइटिंग अर्थातच आहे, त्याच्यामुळे फोटो सुंदरच येतो. हिरवगार आहे सगळीकडे आणि काही असे लाकडाचे उणके म्हणजे झाडं उन्मळून पडलेली आहेत, तर ते पण असं दिसायला मस्त दिसतंय. खूप लोक इथे वॉकसाठी आलेले आहेत. स्पेशली मी बघितलं की म्हातारी जी जोडपी आहेत, कारण तशी ही ट्रेल जी आहे ती अगदी इझी वॉक करण्यासाठी, लहान मुलांना घेऊन पण बऱ्याच फॅमिलीज आल्या होत्या. साधारण 1 मैल वॉक करून आम्ही आता परत थांबलोय आणि असे तिथे छोटे छोटे स्पॉट्स आहेत की जिथे तुम्ही थांबून थोडस यु नो पाण्यामध्ये वगैरे जाऊ शकता. इथे सगळीकडेच पाण्याचा प्रवाह एकसारखा नव्हता, काही ठिकाणी खोल तर काही ठिकाणी थोडस उथळ होतं, त्यामुळे ते बघूनच पाण्यात उतरायला लागत होतं.
आणि कारला गौरवच्या मागे मागे जात होती, पण जिथे तिला खोल वाटायचं तिथे ती लगेच थांबायची आणि पुढे जायची, तिची धडगत व्हायची नाही. गौरव तिला बोलवत होता पण जिथे खोल पाणी होतं तिथे ती एकदम घाबरून मागे फिरायची. बघायला पण इतकी मजा येत होती. फिशिंग करतोय आयुष्याचं फिशिंग ट्रेन तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, जे मला रेग्युलर फॉलो करतात. तर त्याला पाणी दिसलं की तो आणि कारला ते दोघही एक्साइटेड असतात. या ट्रेलवर नुसतं जरी येऊन बसलं शांतपणे तरी मस्त वाटेल, इतकं सुंदर आहे. पाण्याचा जो आवाज येतो आणि तो जो हा पॅटर्न होतो पाण्याचा, पाणी वाहताना, तर तो मला बघायला खरंच खूप आवडतो. म्हणजे तासन तास मी तो बघू शकते. अशीच मजा आता इथे येते मला आणि मस्त वाटतंय एकदम शांत निवांत बसायला. आता सध्या अद्वय माझा कॅमेरामन झालेला आहे आणि त्याला माझं फुटेज घ्यायचं होतं, तर मला म्हणलं मम्मा आय विल बी युअर कॅमेरामन, आणि आता तो माझे फुटेजेस घेतोय. आता परत आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहोत थोडस वॉक करून. आपण खूप मस्त असा स्पॉट आहे थांबण्यासाठी. जर तुम्हाला या ट्रेलवर यायचं असेल तर तुम्हाला 10 आधी येणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण इथे पार्किंग नाहीये. पार्किंगचं खूप इश्यू आहे, त्याच्यामुळे काहीच गाड्या इथे मावतील इतकंच पार्किंग आहे. आज नशिबाने आम्हाला एक स्पॉट मिळाला आणि आम्ही तिथे गाडी पार्क केली. पण जर तुम्ही 10 नंतर आलात तर इथे खरंच पार्किंग मिळणं खूप अवघड आहे. तर जर तुम्हाला इथे यायचं असेल तर लवकर या आणि अर्थातच वेदरही चेक करून या. पण आता काहीच समरचे दिवस राहिलेले आहेत, त्याच्यामुळे जास्त असं खूप हॉट समर नाहीये. थोडंफार असं मस्त प्लेझंट वेदर आहे, तर वेदरचं तर मला नाही वाटत काही इश्यू होईल. पण तुम्ही जर न्यू जर्सीमध्ये असाल तर लवकरात लवकर ही ट्रेल करा, खूप सुंदर आहे. आता शेवटपर्यंत पोचलेलो आहोत की जिथे आम्हाला लोकांनी सांगितलं होतं की तिथे एक तुम्हाला ब्रिज लागेल आणि तिथून तुम्ही परत फिरू शकता. तर आम्ही त्या ब्रिजपाशी आता आलेलो आहोत आणि हा तो ब्रिज आहे.
गाडीकडे निघालेलो आहोत. 2 मैल वॉक करून झालं आमचं, आणि जो मगाशी मी तुम्हाला ब्रिज दाखवला तर त्या ब्रिजपासून आम्ही परत आता रिटर्न पार्किंगकडे चाललेलो आहोत. मस्त नेचर ट्रेल आहे हा. न्यूजर्सीमध्ये असाल तर नक्की तुम्ही हा ट्रेल करा, खूप सुंदर आहे. आम्ही सगळ्यांनीच खूप एन्जॉय केलं. नेचरमधनं वॉक करायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं, तर तशीच सुंदर ही जागा आहे. या ट्रेलचा जो डिटेल ॲड्रेस आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देते, तो नक्की जाऊन चेक करा आणि नक्की या प्लेसला एकदा व्हिजिट करा. खूप खूप म्हणजे खूप सुंदर आहे. म्हणजे जरी सकाळी मॉर्निंग वॉकला यायचं असेल तर गाडी घेऊन इथे यायचं, 2 मैलचा वॉक करायचा, मस्त चहा घेऊन यायचा किंवा काही चहाबरोबर ब्रेकफास्ट घेऊन यायचा, इथे बसून मस्त चहा आणि ब्रेकफास्ट एन्जॉय करायचं आणि मग घरी जायचं. आय एम शुअर तुमचा पुढचा पूर्ण दिवस हा खूप सुंदर जाईल. येताना आम्हाला ही एक मेक्सिकन फॅमिली दिसली आणि पूर्ण फॅमिली एन्जॉय करत होते. एन्जॉय करणं म्हणजे नुसतंच मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करणं किंवा हॉटेलिंग करणं असं नसतं, तर कुटुंबाबरोबर असा वेळही घालवला पाहिजे असं मला वाटतं. तुमचं या बाबतीत काय मत आहे हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. आणि आता आम्ही परत पार्किंगकडे आलेलो आहोत आणि तुम्हाला दिसत असेल काहीच गाड्या बसतील इतकंच पार्किंग आहे. थोडंसं पार्लर पार्किंग पण तुम्ही तिथे करू शकता. आणि आता मस्त अशी ट्रेल करून आम्ही घरी निघालेलो आहोत. जाता जाता वाटेमध्ये आम्हाला हे एक सुंदर घर दिसलं आणि हे घर बघून असं वाटतंय की लिटरली आपण कुठल्या तरी थंड हवेच्या ठिकाणी आहोत, न्यूजर्सीमध्ये नाही आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड शेअर, आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.